حلو. आत्ता चालू असलेला सामना वाडेकर वॉरियर्स वर्सेस एस आर के रायडर्सने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण माफ करा वाडेकर वॉरियर्सने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतंय सामना सुरू होऊन 10 मिनटं झालेत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मुंडवा प्रीमियर लीगमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, संघांचे, संघ मालकांचे सहर्ष असे स्वागत. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मुंडवा पोलीस स्टेशन एंडच्या दिशेने सचिन माचरे. धावसंख्या झाली ती 33, एक गडी बाद 33, चौथं षटक आपण पाहतोय. सचिन टाकतोय, पुन्हा एकदा मारलेला चेंडू बघूया काय होतोय, षटकार होतोय का. आणि हा षटकार, षटकार, सुंदर षटकार आपण पाहतोय. किती महागडा ठरतो हा हा एक झेल किती महागडा ठरू शकतो. त्यांनी लगातारचे 2 षटकार मारलेत. सचिन साळुंके यांनी लॉंगनच्या दिशेने सोडलेला हा झेल, त्यानंतर त्यांनी 2 षटकार मारलेत. धावसंख्या बदलतीये, धावसंख्या झाली ती 39, एक गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा डीप मिडवेच्या मारलेल्या दिशेने बघूया काय होतंय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तितकी चांगली बाउंड्री वाढवली आहे सचिन यांनी. आत्ताच्या धावा 2, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 41. चौथं षटक चालू आहे, आपण पाहतोय रहू यांच्या रूपात एक जीवदान त्यांना मिळालेलं आणि ते जीवदान त्यांनी यशस्वीरित्या सक्सेसफुल 2 षटकार मारून दाखवून दिलं. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया काय होतोय. आणि झेल बाद, झेल बाद झालेत. कमबॅक म्हणावा लागेल सचिन म्हात्रे यांचा. झेल घेतलाय तो प्रवीण यांनी, प्रवीण चोपडे यांनी झेल घेतलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. चौथं षटक चालू, धावसंख्या झाली ती 41. 2 गड्यांच्या बदल्यात धावसंख्या झाली ती 41. आपण पाहतो यश डावखुरा फलंदाज सिंगल डबलची साथ देत खेळतोय. एका साईडने धुवाधार फलंदाज करताना पाहायला मिळाला होता तो रवी. पण कव्हर्सच्या दिशेने मारलेला शॉट आणि लॉंग ऑफच्या दिशेने आउट झालेला आहे रवी काळे. पुढील बॅट्समनचं नाव आहे ते पुढील फलंदाज आहे तर सूरज मोराळे. आपण पाहतो एक मोठे फटके मारण्यात ज्यांची ख्याती आहे. 4 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 42. 2 गड्यांच्या बदल्यात धावसंख्या झाली ती 42. वैयक्तिक पहिलं संघासाठी जो 5वं षटक टाकतोय तो संतोष जोगदंड. त्याचा सामना करेल तो यश. वैयक्तिक धावांवर खेळतोय तो यश. 8-9 चेंडू 8 धावांवर खेळतोय तो यश. लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. बघूया यश आता काय करतोय स्लॉग ओव्हर्स मध्ये आपल्या संघासाठी. कव्हरच्या दिशेने मारलेला गॅप मधला फटका बघूया किती धाव मिळतो. आणि हा चौकार, सुंदर नेत्रदीपक असा चौकार, नेत्रदीपक मारलेला चौकार. यश भंडारी थोडेफार बदल करत आपण पाहिलं. पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर एस आर के रायडर्सने थोड्या बॅटिंगमध्ये केलेला बदल. यशला थोडं प्रमोट करून ओपनिंगला पाठवलं. यशने तितकी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने बघूया काय होतंय. आणि जेल बाद, यश हे जेल बाद झालेले. झेल घेतलाय तो बंटी वाणी यांनी, सुंदर झेल पकडलाय तो बंटी वाणी यांनी. माफ करा यश जाधव हो।
एवढं मोठ आहे. बॅट्समन नेम आहे जयेश कोदरे. चांगली फलंदाजी करताना बाद झाला यश भंडारी. धावसंख्या झाली होती 45, तीन गड्यांच्या बदल्यात धावसंख्या झाली होती 45. बघूया यश कोदरे आपल्या संघासाठी काय करतोय. चांगला कमबॅक करावा लागेल वाडेकर वॉरियर्सला. आपण पाहिलं वाडेकर वॉरियर्स संतोष जोगदान वैयक्तिक पहिलं संघासाठीचं 5वं षटक टाकतोय. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू ऑफसाईडच्या थोड्या बाहेर टाकला, तो खेचण्याच्या प्रयत्नामध्ये डीप मिड विकेटला आउट झाले ते यश. त्याची जागा घेतोय तो जयेश कोदरे. एक दुवादार फलंदाज जयेश कोदरे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. जयेश कोदरे टू संतोष जोगदंद. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू, तितकी चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या मिळेल ती एकच. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 46. संतोष जोगदंद यांचं एक चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. बघूया सूरज मोराळे आपल्या संघासाठी काय करतायत. पहिला चेंडू सामना करताना संतोष जोगदंद पुढे सरसावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, तिथंच चांगलं क्षेत्ररक्षण. आत्ताची धाव मिळेल ती एक. चांगला कमबॅक म्हणावा लागेल संतोष यांचा. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता, त्यानंतर एक बळी व दोन सिंगल, अशा प्रकारे चांगला कमबॅक केला तो संतोष यांनी. खूपच आयसीसी नियम क्रमांक 22 नुसार यष्ट्यांच्या खूप बाहेर चेंडू टाकला असता तो अतिरिक्त धाव देण्यात येतो. आत्ताची वाईट चेंडू, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 48. पुढे सरसावून ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, बघूया काय होतंय, किती धाव मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तितका चांगला थ्रो म्हणावा लागेल. आत्ताच्या धाव मिळाल्या तर दोन धावांची भर. धावसंख्या झाली ती 50. एसआरके संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. एसआरके संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय, 5वं षटक चालू आहे. संतोष जोगदंद टू जयेश. एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, बॅटचा हलकासा कडा आणि आत्ताची धाव एक. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 51. 5 षटकांच्या समाप्त्या अखेर धावसंख्या झाली ती 51. वैयक्तिक दुसरं संघासाठीचं 6वं षटक टाकतोय तो विनोद जाधव. धावसंख्या झाली ती 51, तीन गड्याच्या बदल्यात धावसंख्या 51. बघूया विनोद, एक चांगला गोलंदाज म्हणून या मुंडव्यामध्ये ज्याची खाती आहे असा विनोद शेवटचं षटक टाकतोय. रोहन बुर्डे कुठे असतील त्यांनी माईकचे संपर्क साधा. यष्ट्यांच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, अतिरिक्त धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली होती 52. ज्या स्ट्रॅटेजीने आपण पाहतोय विनोद इथे आले ते वाईड यॉर्कर पण खूपच बाहेर. बघूया यश काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट, थोडंसं अपील मात्र फेटाळून लावलंय ते पंचांनी. धावसंख्येत बदल नाही, चांगला चेंडू म्हणावा लागेल. त्यानंतर होणारा सामना गाडीत नाही ना रे,
चांगला फटका मारला होता स्ट्रेट ड्राईव्हचा, मात्र आत्ताची धाव मिळेल ती एकच तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा विनोद बॉलिंग मार्कवर सामना करेल तो सूरज. चांगला फटका आणि षटकार, शॉर्ट बॉल टाकला आणि तो भिरकावून दिला षटकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 59. चांगला षटकार मारलाय तो सूरज यांनी. पुन्हा एकदा विनोद, विनोदचा सामना करेल तो सूरज. धावसंख्या 59, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 59. विनोदचा सामना करेल तो सूरज. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीड झालेत. धावसंख्या झाली ती 60. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक मानावं लागेल. विनोद स्ट्रायकर बॉलर ऑफ वाडेकर वॉरियर्स. यानंतर होणारा सामना अभिनवे अवेंजर्स वर्सेस पै धैर्यशील गायकवाड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. सुंदर षटकार मारलाय तो. जयेश यांनी. पुन्हा एकदा विनू, विनू बॉलिंग मार्कवर सामना करेल जयेश. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. मला वाटतं आज चौकार असावा. चौकार. धाव संख्या झाली आहे ती 70. धावसंख्या आली ती 70. या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या त्या. तब्बल धावा आल्या त्या 18. धावसंख्या झाली 70. 71 जिंकण्यासाठी. एकाहत्तर धावा झाल्यात. 72 धावा जिंका. तुम्हाला सांगते ना पाच वर किती होते.
माफ करा, थोडं फंबल झालं, धावसंख्या झाली होती 70, जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता. नमस्कार. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या बातेरे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न वारस साक्काने आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभऱ्या दुनियेमध्ये. मॅच क्रमांक पहिले आज, दिवस क्रमांक 3 आज, मात्र दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मुंढवा प्रीमियर लीग उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. अगदी आजच्या दिवसभरामधली पहिली मॅच आपण पाहतोय, SRK रायडर्स वर्सेस वाडेकर वॉरियर्स. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. SRK रायडर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना 70 धावा बनवल्यात, तर 36 चेंडूंमध्ये 71 धावांचं टार्गेट आहे. आता थोडस स्पीडअप करा विनंती असेल. आज जवळपास 12 सामने आपल्याला जे घेणं गरजेचं असेल, त्यामुळे विनंती आहे वेळेकडे थोडस लक्ष द्या. पहिलीच मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहतोय. इनोव्हेटिव्ह प्रेझेंट मुंढवा प्रीमियर लीग पर्व तिसरं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतं. MPL 2024 अगदी तिसरं वर्ष देखील मोठ्या थाटापाटात संपन्न होत असताना आज दिवस क्रमांक 3 या मैदानावरती संपन्न होतोय. अगदी सर्व संघ बाथबल ताकदीचे आहेत. गेले 2 दिवस चुरशीच्या लढती या मैदानावरती आपण पाहिल्यात, आणि आज देखील तशाच प्रकारचं कामकाज सर्व खेळाडू मित्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. खरं तर मुंढवा नगरीतील खेळाडूंना दिलेली नामी संधी, गेले 3 पर्व आपण पाहिले यशस्वी स्पर्धा. अगदी 2 दिवसापूर्वी झालेलं स्पर्धेचं ग्रँड ओपनिंग आपण सर्वांनी पाहिलं, आणि आज मात्र दिवस क्रमांक 3 जो मैदानावरती संपन्न होतोय.
36 चेंडू आणि 71 धावा विजयाचं समीकरण आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अतुल शेळके ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रवीण चोपडे नक्कीच पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत रवी काळे. पहिलीच मॅच कोण विजय ठरणार आजच्या दिवसभरामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. प्रत्येक संघासाठी सामना महत्वपूर्ण आहे आणि लढणं देखील तितकंच गरजेचं असेल. मॅच ऑन होतीये, पंचांचा आला जातो इशारा. लेस दिपले सामन्याला होते सुरुवात. एमपीएल पहिला चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहूया इथे इनस्विन चेंडू होताना पाहायला मिळाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगली सुरुवात नक्कीच करतायत गोलंदाज गोलंदाजीच्या माध्यमातून रवी काळे. इथं देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण तर केले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोर. सिंगल तर घेतली आहे परंतु इथे चेंडू सुसट वेग धारण करेल, जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील चार. चौकार चौकाराच्या मदतीने संघाचं खातं इथे मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. चार धावा धावफलकावरती आहेत. अतुल शेळके नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असतील. पहिला चेंडू जरी डॉट आला असेल परंतु तदनंतर आक्रमणाला देखील सुरुवात करतील. पॉवर प्लेची षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस नक्कीच फलंदाजांचा असेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ज्या येताना पाहायला मिळत असतात. फक्त दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळपास तैनात असताना पाहायला मिळतील. बाकी सर्व क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. इथं देखील अगदी आपण पाहूया जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि त्यानंतर फलंदाज देखील बाद होत आहेत. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये वाडेकर वॉरियर्स संघाला बसताना पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय आणि टॉस करण्यासाठी आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेबांना मी विनंती करेल. आपल्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. अगदी बोथ कॅप्टन उपस्थित होतील आणि टॉस का बॉस कोण हे देखील पाहणं गरजेचं असेल. आजच्या दिवसभरामधील दुसऱ्या क्रमांकाची मॅच अबनावे अव्हेंजर्स विरोधामध्ये पहिलवान धैर्यशील गायकवाड स्पोर्ट्स क्लब. मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय आणि अगदी मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. अबनावे अव्हेंजर्स संघाने टॉस नक्कीच विजय केलाय. निर्णय लवकरात लवकर कळवा विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर पहिलवान धैर्यशील गायकवाड स्पोर्ट्स क्लब संघ नक्कीच प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथं देखील अगदी आपण पाहूया रवी काळे कमालीची गोलंदाजी करतायत. अवघ्या चार धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळालेत. जबरदस्त कामकाज रवी काळेचं आहे. धावसंख्येला ब्रेक अंकुश लावण्याचं काम नक्कीच पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रवी करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईकच्या दिशेने सचिन साळुंखे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु ते येणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू बॅकफुट मध्ये सरकत हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे वाऱ्याच्या वेगा चेंडू पर्यंत येतील. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. आधुनिकता मात्र टेनिस क्रिकेटला देखील येताना पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देखील रिव्ह्यू सिस्टीम पूर्णपणे पंचांकडे अधिकार आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अगदी क्रिक लाईफ स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अगदी अविरत टेनिस क्रिकेटची सेवा आमचे
रिक्लाइन स्पोर्ट्स नक्कीच करतायत आणि त्यांच्या माध्यमातून मुंडवा प्रीमियर लीगचं देखील खास करून लाईव्ह प्रक्षेपण जे यूट्यूबच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतंय, त्यांचंही मनापासून स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. काही क्षणामध्ये निर्णय आला जाईल. फलंदाज असेल बाद आणि दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये वाडेकर वॉरियर संघाला धावबादच्या स्वरूपात वाचताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान सोहळा अर्थात मुंढवा प्रीमियर लीग तिसरं पर्व मैदानावरती संपन्न होतंय आणि याही वर्षी एक अफलातून आयोजन या स्पर्धेचं नक्कीच होताना पाहायला मिळेल. अगदी गेले दोन दिवस रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपण पाहत होतो, परंतु आज डे नाईट मात्र क्रिकेटचा रणसंग्राम ह्या मैदानावरती रंगला जाईल. आज दिवसभरामध्ये टोटल 12 सामने आहेत, त्यामुळे वेळेचं देखील बंधन असेल. 30 मिनिटाचा अवधी एका इनिंगसाठी आहे, त्यामध्ये एक इनिंग होणं एक डाव संपणं देखील गरजेचं असेल. खेळाडूंना वारंवार विनंती असेल टीम मिटिंग थोड्याशा थांबवा. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून यश भंडारी सज्ज होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज यश करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू 67 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडा बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठमोर, तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत. एक धाव घेतली आहे, एका धावेबरोबर धाव फलक 5 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 यशच्या हातामध्ये सोपवलंय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. इथे खेळ करायचा आहे कारण स्पर्धा रंगतदार होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. वारेच्या वेगात एक सिंगल अशी येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 6 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलका पाहायला मिळतील. इथं देखील आक्रमण झालंय, चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धावा येतील 4, हे रास्ते हे 4 के MPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 10 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 चेंडू 61 विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून यश भंडारी आहेत, सचिन साळुंके आता आक्रमणाला सुरुवात करताना पाहायला मिळतील. आधी चेंडू हलकीची एज घेत पात्र शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत. वाऱ्याच्या वेगात एक सिंगल
अकरा धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आता होणार का? प्रश्नचिन्ह जरूर आहे. सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज, यश. हा देखील चेंडू, हा देखील चेंडू, अगदी आपण पाहूया, समजू शकत नाही फलंदाजाला. चेंडू डॉट चेंडू निर्धावी त्याला पाहायला बेल. शेवटचे 25 चेंडू, 60 धावा विजयाचं समीकरण जरूर आहे. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होणार का, ह्या धावा रोखल्या जाणार? प्रश्नचिन्ह अजूनही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. इथे आक्रमण होत आहे, चेंडू समोरच्या दिशेने उंच भरारी घेईल, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, 1 2 3 झेल मात्र होईल आणि फलंदाज इथे होतोय बात. धक्का क्रमांक 3. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 24 चेंडू बनवायच्या 60 धावा. 24 चेंडू 60 धावांची गरज विजयासाठी आहे. अगदी 71 धावांचं टार्गेट होतं, 11 तर आल्यात विजयासाठी. आता 60 धावा अजूनही 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. तर संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन रवी काळे पुनश्च एकदा सज्ज होत आहेत. सचिन साळुंखे अगदी आपण पाहूया स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. या अगोदर देखील एक षटक हाताळलं होतं रवीने, 4 धावा खर्च करत एक विकेट देखील टिपली होती. इथे कशा प्रकारचं कामकाज करेल हा चेंडू, अगदी आपण पाहूया. इन स्विंग होताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाहीये. टप्पा खाल्यानंतर अगदी आपण पाहतोय आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळतोय चेंडू. कमालीची गोलंदाजी रवी काळेची आहे. 11 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. शेवटचे 23 चेंडू 60 धावा विजयाचं समीकरण अजूनही जरूर पाहायला मिळेल. आक्रमण होणार का सचिनच्या बॅटमधून? क्षमता तर आहे. हा देखील चेंडू इथे आपला हातून येतोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. अगदी जबरदस्त बॅट फ्लो पाहायला मिळेल, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच होताना पाहायला मिळत नाहीये. कॉम्बिनेशन जबरदस्त पाहायला मिळेल रवी काळेच्या गोलंदाजीचं. इन स्विंग आउट स्विंग कॉम्बिनेशन आहे. अगदी काही चेंडू गुडलेस पॉइंटवरती पडले जात आहेत, काही चेंडू जर पाहिलं गेलं तर शॉर्ट पिच देखील गोलंदाजी नक्कीच करतायत. हा देखील चेंडू अगदी हलक्या शाताने खेळून काढलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शर्यत तर लागले चेंडू आधी क्षेत्ररक्षकाची. सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत अगदी धावांसाठी धावा धाव. 2 धावा येतील धाव फलकावरती, 13 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे आता 21 चेंडू बनवायचे आहेत, 58 धावा.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. लंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. धावफलक दोनच्या मदतीने 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 20 चेंडू 56. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न ही करावेच लागतील. सामना महत्वपूर्ण. हा देखील चेंडू अगदी आपण बॅकफुट वरती सरकत हलक्याच्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 19 चेंडू बनवायचे 52 धावा. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होणार का? आतिषबाजी तर करावी लागेल जर सामना विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल तर. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. फटका तर नाही. चेंडू हवे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचतील. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवला जाईल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत 2 धाव आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3-21 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडू 50 विजयाचं समीकरण. 18 चेंडूंमध्ये 21 बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये 50 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू हलकेशी एज घेत मात्र अगदी शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावफलकावरती 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 चेंडू 49 सौरभ पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क लाई चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळताना पाहायला मिळते. अगदी काल देखील आपण पाहिलं गोलंदाजांनी ह्या मैदानावरती धुंबाकूळ घातलाय. आज देखील गोलंदाज आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. परंतु फलंदाजीमध्ये देखील करामत फलंदाज करणार का? हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न होणार का? नकार खळवला जाईल. एका धावेने समाधान. धावफल 1 मदतीने 23 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 15 विजयासाठी बनवायच्या 48 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं जाता. लढावं लागेल. सामना महत्वपूर्ण. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. बिग ब्लास्ट चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग सिक्सर चेरान. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 42 विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल.
अशक्य असं काहीच नाही मित्रांनो, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य, एव्हरीथिंग इज पॉसिबल। त्यासाठी क्षमता दाखवली, नजाकत दाखवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल। अकरबाराला सुरुवात सचिन करतील, हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, भरतगाव वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय। बॅट आणि बॉलचा संपर्क आहे, चेंडू डॉट, चांगला चेंडू सौरभच्या बात्यातून नक्कीच येताना पाहायला मिळेल। आज जी काही शस्त्र अस्त्र आहेत सौरभकडे, ती बाहेर काढावी लागतील, कारण सामना दोन्ही टीम साठी तितकाच महत्वपूर्ण आहे। गोलंदाज सज्ज होत आहेत महाराष्ट्रासाठी पुनश्च एकदा, हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू वरती फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील, फेकी आहे, तोपर्यंत सुरक्षित असतील आपल्या घरट्यामध्ये फलंदाज। चेंडू विकेटचं पतन जे होताना पाहायला मिळेल, आणि इथे चौथाही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय। 29 या धावसंख्येवरती शेवटचे 12 बॉल, 42 धावांची गरज। न्यू बॅटर यश जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, तर संघासाठी 5व्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक 2र्या क्रमांकाचा षटक घेऊन यश भंडारी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील। या अगोदर देखील एका षटकामध्ये 7 धावा खर्च करत एक विकेट देखील टिपली होती, याही षटकामध्ये कमालीचं कामकाज यश करणार का? की दुसऱ्या बाजूने सचिन साळुंके आहेत, आक्रमण करण्याची क्षमता जरूर आहे, आक्रमण होणार का? सामना महत्वपूर्ण, हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव घेण्यासाठी प्रयास प्रयत्न होताना पाहायला मिळेल, डिरेक्ट हिटचा प्रयत्न। आणि इथं देखील अगदी आपण पाहूया, यश जाधवला देखील इथे पार्थव लागेल, अगदी 5व्या क्रमांकाचा धक्का देखील मैदानाच्या आतमध्ये बसलाय। यश बाद होत आहेत, तर न्यू बॅटर निखिल पानमन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील, शेवटचे 11 बॉल बनवायच्या 42 धावा। प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं इथे गरजेचं असेल, या षटकामध्ये जर आक्रमण होत असेल तर सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र शंका नाही। इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही, चेंडू डॉट, 10 चेंडू 42, विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल। हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे स्टेजच्या पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल, थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात, अगदी इथे देखील डॉटबॉल येताना पाहायला मिळतोय। पहिले 3 चेंडू या षटकाचे लाजवाब आहेत, शेवटचे आता 9 चेंडू 42 धावा, विजयाचं समीकरण जरूर आहे। विजय जर मिळवायचा असेल तर आक्रमण, कमीत कमी 5 ते 6 षटकार इथून पुढील काळामध्ये जर आले तर अजूनही सामना विजय करू शकतात वाडेकर वॉरियर्स संघ, परंतु त्या दिशेने वाटचाल करावी लागेल। हा देखील चेंडू हलकी सेज घेत मात्र ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, एक धाव घेण्यासाठी प्रयास प्रयत्न होताना पाहायला मिळेल, एक धाव सुरक्षित येईल, नवफल एका धावेच्या भरतीने पुढे जात आहे, 30 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 8 बॉल बनवायचे आहेत 41 धावा।
गोलंदाज सज्ज होत आहेत यश. हा देखील चेंडू पुढच्या पुढे सरसावत मात्र खेळून काढला जातोय. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. धावफल एका धावीच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 31 धावा आहेत. 7 चेंडू 40 विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळला आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 2 धावा येतील धावफलकावरती. अगदी आपण पाहूया 5 षटकांचा खेळ संपला. 5-32 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 38 धाव्यांची गरज. चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. शुभम भाटी गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. एक धाव आली आहे. एका धावेबरोबर 34 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. पंच कळवत आहे इथे व्हाईट बॉल असेल. अवांतर धावेने धावफलक 35 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 36 धावा विजयाचं समीकरण आहे. इथे मोठे फटके जरी आले तरी सामना विजयी करणं अशक्य आहे. प्रतीक्षा करावी लागेल. इथे एखाद्या अवांतर चेंडूची आडव्या बॅटने चेंडू खेळलाय समोरच्या दिशेने. हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचे 4 चेंडू 30 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया शॉर्टपिच स्वरूपाचा होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न प्रयास जरूर होता. परंतु हलकासा स्पर्श करत चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. इथे देखील एक धाव लेग बायच्या स्वरूपात येताना पाहायला मिळेल. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल 29 धावा विजयाचं समीकरण आहे. हा देखील चेंडू. हा देखील चेंडू इथे नक्कीच भन्नाट वेगाचा पाहायला मिळेल. डॉटबॉल येताना पाहायला मिळतो. औपचारिकता पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेने प्रवास करतायत SRK रायडर्स. शेवटचे 2 चेंडू 29 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत तिथे तैनात. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा एक सिंगल. 43 धावा. शेवटचा 1 बॉल 28. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणि इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार नक्कीच फलंदाज ठरताना पाहायला मिळालेत. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होईल. आणि याचबरोबर SRK रायडर्स टीम मात्र या सामन्यावरती विजय मिळवतीये. खूप खूप असं अभिनंदन SRK रायडर्स टीम. तर दुसऱ्या बाजूने वाडेकर वॉरियर्स. एक जबरदस्त खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. तुमचंही मनापासून कौतुक असेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक अफलातून गोलंदाजी करत मात्र दोन षटकं हाताली आहेत. 14 धावा खर्च केल्यात. आणि एक विकेट टिपणारा गोलंदाज आणि फलंदाजी करत असताना 1 चौकार 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 6 चेंडू 18 धावेंची खेळी करणारा रवी काळे
मॅन ऑफ द मॅच रवी या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय.